गुड इवनिंग डोनर्स. जे स्टूडेंट आयडिया करायच्या वेळी स्क्रिबल्स करतात त्यांना माझा नमस्कार, आणि जे स्टूडेंट आधी कॉम्प्युटर उघडतात त्यांना माझा कोपरापासून नमस्कार. माझी एवढं पहिली शशीची एवढा निर्मळ माणूस मी बघितला नाही. ऍडव्हर्टाइजिंग मध्ये निर्मळ माणूस असणं फार कठीण. मी बघितलं आणि ऐकते बोले मी शशिकांत गवळी बोलतोय. तर शशिकांत तो वर्ड आहे ना तो कापला गेला तुझ्या याच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आणि मला फक्त गवळी ऐकायला लागतो. मी घाबरलो असं मला संपलं असं. मी काय बी तो विचार करायला लागली मी कुठच असं भयानक काहीतरी रेसिझम सारखी काय मी कम्युनिकेशन करून ठेवलं आहे. नाही मी शशिकांत गवळी बोलतोय. अच्छा अरे हा शशिकांत मी तो तुमचा अंत अनंत आहे ना तुमचा स्टुडंट त्याचा मित्र आहे. अरे अरे अच्छा अच्छा. मग शशिकांत मी विचारलं आणि विचारलं की मी सांगितलं की मला तुम्ही तुमचे 5 चांगले ॲड्स दाखवा किंवा तुम्ही काय केलेले. मी त्याने दाखवले मला आणि मी बोललो की चला मी तुमचं झालो आता. मला अतिशय सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डूडल. ओके सर लेट्स थिंक व्हॉट इज द मिनिंग ऑफ डूडल. Doodle means scribble, scribbling. Okay, in my opinion, doodle means scribbling on paper or any surface. Okay, and not necessarily you think or you have any purpose behind it. Asa apan ugas kani ani doodle karayla konala chitrakar kiwa koni asa motha artist vachi garaj nahi hai. Scribbling is very important. Okay, so we never do doodle without a pencil or a pen. Ek khara hai tumhi mouse ne kadhi doodle kela aikle nahi. Okay, so have you heard anyone do scribbles without mouse? Oh, pencil has created actually computer. Pencil ne computer create kele, but computer ne jese pencil create karta hai, strokes te martat, pan te tala kay artha nasto. Okay, ani computer age ani attacha purvi cha age, right? Artemis man ani AR man he don actually don kalagand hai, right? त्यावेळी विदाउट कॉम्प्युटर ची गाणी करायचे आणि आता विथ कॉम्प्युटर काम करतात. तर मी स्वतःला प्रश्न विचारला की आपण किती प्रगती केली आतापर्यंत. म्हणजे तुम्ही विचार न करता कॉम्प्युटर बसायचं आणि यु नो आणि कॉम्प्युटर गिव्ज यू ऑल दिस थिंग्स. तर आता पूर्वी आर्टिस्ट होते, आता मला वाटतं की डाउनलोडिंग आर्टिस्ट आहेत सगळे. तर या पेन्सिलने मला खूप दिलं, मला पैसा दिला, प्रसिद्धी दिली, सगळं दिलं. मी वर्ल्ड टूर गेले, ज्या देशात कोणी जाऊ शकत नाही त्या जागेत पण गेलो मी. आणि पेन्सिलने मला पेन्सिलसारखंच ताटमानेनं उभं राहायला शिकवलं. तर माझ्या आयडियाज ॲक्च्युली कम्प्युटरपेक्षा जास्त नाही. अंत्याला माहिती आहे, अंत्या म्हणजे सॉरी अनंत सिंगरवाडी हा तुमचा जज आहे, तो त्याला माहिती आहे की मी माझ्या आयडियाज किती वेगात जन्माला येतात आणि कुठेही येतात. ट्रेनमध्ये येतात, स्टारबक्समध्ये येतात. त्यांना स्टारबक्स खूप आवडतात कारण तिथे मला बसायला आवडतं तिकडे. आणि अगदी रस्त्यावरून चालतासुद्धा येतात. खूपदा ॲक्सिडेंट व्हायची शक्यता होती माझी. भारत देश हा लेखक, कवी आणि काव्याचा आणि संगीताचा देश आहे. भारत देश हा चित्रकारांचा देश नाही हे पु ल देशपांडेंनीसुद्धा म्हटलंय की चित्रकारावर एवढं कोणीच प्रेम केलं गेलं नाही. तुम्हाला कालिदास माहिती आहे, तुम्हाला रामायण वाल्मिकी माहिती आहे, सगळे आहेत. पण त्यावेळेचे चित्रकार माहिती आहेत का? नाही ना, नाही माहिती आहेत. कारण आणि परत संतांची जी चळवळ झाली त्यात काव्य हा प्रकार होता, बरोबर आहे? त्यात चित्रकला कोणी प्रकार होता? नाही होता. भारत देश हा चित्रकारांचा देश नसल्यामुळे हे आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात की आपल्याला कळत नाही किंवा काय होत नाही. कारण आपल्या चित्रकला आणि इतिहास हा आपल्या रसदाला असतो शिकवताना. म्हणून आपल्याकडे सौंदर्यदृष्टी एवढी नाही आहे या देशामध्ये. युरोपमध्ये चित्रकलाची परंपरा का? आपल्या देशामध्ये एक शरेकसारखा ॲनिमेशन पिक्चर सुंदर का होत नाही? हा आपण प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. सुंदरता आपल्याला माहितीच नाही. का मी त्याशी एक कॅम्पेन करत होतो आणि मी धारवीच्या त्या नदी आपली मिठी नदी आहे त्याच्या तिकडे आलो आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडून सुरू होतात. त्यामुळे मी फ्रस्ट्रेट झालो म्हणजे ह्या गोष्टी मी पण काय करू शकत नाही. की वेनिस नदी एवढी सुंदर आहे आणि तिथे बेंचेस आणि त्या लोकांना
एवढी मूलभूत सौंदर्याची कशी ओळख आहे मला हेच कळत नाही की एक आपल्याकडे मुळातच चित्रकलेकडे पाहण्याचीच किंवा एक सुंदरता ॲस्थेटिक सेन्स ज्याला म्हणतात तो आपला डेव्हलप कधी झाला नाही आता आणि कारण हे पु ल देशपांडे बरोबर बोलले की या देशाने महाराष्ट्रने सुद्धा चित्रकलेवर प्रेम कधीच केलं नाही ज्याला स्टेप सिस्टरची वागणूक दिली इव्हन इतिहास सुद्धा हा सणावळी पाठ करण्यासाठी शिकवला म्हणजे तानाजी हा शिवाजी महाराजांचा मित्र कधीच नव्हता हे काही सांगितलं नाही मला म्हणजे ते आणि प्रत्येक नाटकामध्ये ते महासाहेब अरे महासाहेब पण बोलतायत असं पण त्याचं असं इतिहास म्हटल्यावर ते असं विर संचारणारे गोष्टी का असं करतात मला कळत नाही खुशा गोष्टी आहेत त्याच्यात आपण खूप बोलूया नंतर आय थिंक आय शुड स्टॉप हियर तो कॉन्ग्रॅच्युलेशन अगेन डुडलस मी जास्त आणि आपण वर्कशॉप घेऊया नंतर कारण मी क्रिएटिव्हिटीपेक्षा जास्त लाईफवर जास्त बोलतो त्यामुळे मजा येते बोलायला कारण हे क्रिएटिव्हिटी आणि सगळं नंतर आहे त्यात काही अर्थ नाही झाला त्याला जर तुमचं बेसिक आयुष्यच फंडामेंटलच बरोबर नसेल थिंकिंगचं मग काय तुम्ही क्रिएटिव्ह करा राईट सो ऑल द बेस्ट ऑल द स्टुडंट्स अँड डू स्क्रिप्टिंग